नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पारनेरच्या लोकप्रतिनिधींची संघटना खुणी पोचते आणि या संघटनेची दहशत असल्याचा घणाघाती आरोप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला। या आरोपानंतर मोठी बातमी आता समोर आली आहे। पारनेर तालुक्यात महिनाभरापूर्वी चारचाकी गाडी अंगावर घालून खून करण्यात आला होता। यातील खुनी हा निलेश लंके प्रतिष्ठानचा तालुका अध्यक्ष बाप्पू शिर्के याचा भाऊच निघालाय। अत्यंत शांत डोक्याने दत्तू शिर्के याने हा खून केला। खुनाच्या या घटनेने संपूर्ण तालुका आता हादरलाय। ही घटना एसटीतून प्रवास करत असणाऱ्या एका जागरूक नागरिकाने पाहिली आणि त्याने स्वतः फिर्याद दिली। यातून पुढे आरोपी दत्तू शिर्के याला अटक देखील झाली। मात्र त्याची अटक टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले, मात्र प्रकरण थेट वरिष्ठांनी दखल घेतलेला निघाल्याने स्थानिक पोलिसांनी मदतीस नकार दिला। मयत उदावंत गुरुजींच्या कुटुंबाची खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नुकतीच भेट घेतली। कुटुंबाचं सांत्वन करत असताना विखे पाटलांनी या कुटुंबाला आधार दिला आणि न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली। दरम्यान खासदार विखे यांनी या प्रकरणात थेट अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावरच कारवाई होईल असा इशारा दिला होता। आरोपी दत्तू शिर्के हा न्यायालयीन कोठडीत तब्बल 2 महिने राहिला। या काळात त्याच्या कस्टडीची जबाबदारी तहसीलदार यांच्याकडे होती। त्यांना अन्यत्र हलवणे आवश्यक असताना त्याबाबत त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, त्यामुळे तो अपंग खोटं प्रमाणपत्र दाखवत पारनेरमध्येच पाहुणचार घेत राहिला। तहसील कार्यालयाने म्हणजेच न्यायदंडाधिकारी या नात्याने तहसीलदार यांनी काहीच भूमिका घेतली नाही। खासदार विखे हे या प्रश्नाबाबत आक्रमक होताच पारनेर तहसील कार्यालय गतिमान झालंय आणि आज दुपारी दत्तू शिर्के याची रवानगी एरावडा कारागृहात करण्यात आली। याचाच अर्थ आरोपीला इतका दिवस कोणाच्या मध्यस्थीने वा दबावाखाली पारनेरला ठेवलं याचा शोध घ्यावा लागणार आहे। दरम्यान आरोपी शिर्के याची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी पारनेर पोलिसांनी यापूर्वीच केली असून न्यायालयाने तशी विचारणा आरोपीच्या वकिलाला केली आहे। दरम्यान आरोपीकडे असणारे अपंग प्रमाणपत्र बोगस असून त्याची चौकशी करण्याची मागणी उदावंत गुरुजींच्या नातेवाईकांनी खासदार विखे यांच्याकडे केली आहे। हा दाखला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सिव्हिलच्या यंत्रणेवर दबाव आणल्याची माहिती आता पुढे आली आहे। दरम्यान बनावट दाखला निघाल्यास दत्तू शिर्के याचा पाय आणखीन खोलात जाऊ शकतो। या बातमीसह आपण येथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।